नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 18 नोव्हेंबर 2023, वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त 3 शब्दाची गरज असते. हो, मी करू शकतो. आपण आजचा सुविचार बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 अ, गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91, गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92, हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93, हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री. कलम 99, सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100, प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106, घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. 18 नोव्हेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अमरावती शहरानजीक असलेल्या MIDC परिसरात जुना बायपास रोड अंबिका मार्बलजवळ बनावट ग्राहक बनून अमरावतीचे विभागीय वन अधिकारी किरण पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी अमरावती प्रशांत भुजाळे, वनपाल PV निर्मळ, वन्यजीव अपराध नियंत्रण कक्षाचे वनरक्षक अनंत नायसे, स्वप्नील राऊत तसेच वनरक्षक हेमंत पांगरे, वनरक्षक दिनेश धारपवार, वनरक्षक PR वानखडे, वनरक्षक RA जुनघरे, वाहन चालक CB मानकर व इतर वनकर्मचारी यांच्या मदतीने यशस्वी सापळा रचण्यात आला. यामध्ये संशयित इसम नामे अंकुश रमेश पवार वय 23 वर्ष, मंगल मधुकर बेले वय 32 वर्ष, प्रवीण हनुमंत लडके वय 33 वर्ष यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा साप 1 नग ताब्यात घेण्यात आला. सदर इसमांना चौकशी कामी ताब्यात घेऊन प्रकरणी वनगुन्हा क्रमांक 00552 आणि 13799 दिनांक 18 नोव्हेंबरला नोंद करण्यात आली आहे. सदर संशयित इसमाकडून मांडूळ प्रजातीचे व इतर वन्य प्राणी जिवंत स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे. सदर इसम हे सराईत गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
त्या अनुषंगाने प्रकरणामध्ये सखोल तपास करण्यात येत आहे. सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यात यादव तळटे पाटील, माजी सदस्य राज्य वन्यजीव मंडळ व वन्यप्रेमी संजोग खुट्टे, नवनीत तराडे, अमित ओगले व वन्यजीव प्रेमी यांचे मोलाचे योगदान प्राप्त झाले. प्रकरणात पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक वडाळी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. गावागावात जातीय सलोखा व एकोपा नांदावा, सर्वधर्मीयांचे स्नेहमिलन व्हावे या उद्देशाने पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या संकल्पनेतून अमरावती आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस स्टेशनमध्ये दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या निमित्ताने संगीत रजनी कार्यक्रमामध्ये गायक कलावंतांनी उपस्थितांचे मने जिंकली. प्रत्येक सण उत्सवाला गावागावात जातीय सखोला व एकोपा निर्माण व्हावा यासाठी अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये ठिकठिकाणी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सम्राट म्युझिक ग्रुपच्या गायक कलावंतासह अमोल वाहने, अमोल नकाशे, अमोल पाटील व एपीआय अतुल इंगोले या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या सुप्त गुणांना उजाळा एकाहून एक सरस चित्रपट गीतांचे सादरीकरण केले व उपस्थितांची वाहवाह मिळवली. याप्रसंगी बडनेरा शहर हे शांतताप्रिय शहर आहे. सर्व धर्माचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात व सर्व धर्म समभाव या शहरात दिसून येतो असे मत व्यक्त करून सर्व नागरिकांना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी शुभेच्छा दिल्या. आणि बरेच नागरिक येऊन गेले आणि कार्यक्रम चालू राहील. मी सर्वप्रथम सर्व नागरिकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण आपल्या दिवाळीच्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा वेळात वेळ काढून पोलीस स्टेशनला दिवाळी स्नेहमिलनासाठी हजर झालात आणि पोलिसांसोबत आणि सर्व नागरिकांसोबत आपण दिवाळी साजरी करत आहोत. ही दिवाळी सर्वांना अत्यंत सुखदायी, सर्वांना चांगल्या प्रकारे सर्वांनी साजरी केली आणि येणाऱ्यासुद्धा आणखी 15 दिवस सर्वच ठिकाणी दिवाळी मिलन होत असतं, त्यामुळे सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. बडनेरा शहर हे शांतताप्रिय असं शहर आहे आणि येथील नागरिक नेहमीच पोलिसांना सहकार्य करतात. कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देत नाही. काही झालं तरी सर्व धर्म समभाव अशा सर्वांचा स्वभाव आहे आणि सर्व धर्माचे सर्व समाजाचे सर्व नागरिक एकत्रित येऊन सर्व सण साजरा करतात. मागील वर्षातले ह्या वर्षातले जे सर्व काही सण होते आपल्या बडनेरा गावात जे झालेले, मी पाहिलं न्यू इयरपासून, त्याच्यानंतर शिवजयंती होती, रमजान ईद होती, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यानंतर आता गणेश उत्सव झाला, आपला नवरात्र उत्सव झाला, असे सर्व मोठे सण आणि इतरसुद्धा सण, या सर्व सणामध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्व मिरवणुका सर्व कार्यक्रम पार पाडलेत. एक अत्यंत अशी चांगल्या सौहार्दाची भावना या शहरात आहे. सर्वांचे एकमेकाला नागरिक सहकार्य करतात आणि मी पाहिलं गणेश उत्सवमध्ये सुद्धा अत्यंत चांगले डेकोरेशन गणेश मंडळाचे असतील किंवा नवरात्र उत्सवमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्वांनी मिरवणुकामध्ये सहभाग घेतला. असं आपला बडनेराचा जो एक हे आहे, शहराची जी नागरिकांची मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातील नागरिक या ठिकाणी राहतात, सर्व धर्मातील नागरिक या ठिकाणी राहतात आणि एकोप्याने राहतात, ही एक चांगली गोष्ट आहे आणि अशाच ह्या एकोप्याला आणखी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण वेळोवेळी नागरिकांसोबत भेटीगाठी करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून हा दीपावली स्नेहमेळाचा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की पोलीस विभागासोबत आपण नेहमीच सहकार्य करत असता आणि भविष्यात सुद्धा करत राहाल. तर भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनीही आपले विचार व्यक्त केले. मग ईद मिलन असो, दीपावली मिलन असो, या कार्यक्रमांमुळे एक तर बंधुभावाची भावना
सर्वांमध्ये निर्माण होते ती निर्माण झाली, त्याबद्दल मी रेड्डी साहेबांचं अभिनंदन करतो आणि मगर साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या नेटक्या कार्यक्रमाचं इथे आज नियोजन केलं. पोलीस ठाण्यामध्ये आपण नेहमी तक्रारी घेऊन येतो, आज आपण इथे सगळेजण बिना तक्रार रसिकतेने बसलेलो आहे, तेही पोलीस ठाण्याचं एक रूप, आगळंवेगळं रूप आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. दिवाळीचा संदेश जो असतो तो अंधारातून प्रकाशाकडे, अत्तदीप भव त्याला आपण म्हणतो, तमसो मा ज्योतिर्गमय. तर सर्वत्र अंधकार अज्ञानाचा असेल, दारिद्र्याचा असेल, विकृतीचा असेल, तो अंधकार दूर झाला पाहिजे. आणि या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त माळी, गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख राहुल आठवले, युवा स्वाभिमानचे मार्गदर्शक सुनील राणा हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर बडनेरा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर, API अतुल इंगोले, श्याम तायडे सह शहरातील सर्व धर्मीय प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार व पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन API अतुल इंगोले यांनी केले. आता पाहूया या दिवाळी मिलन संगीत रजनी कार्यक्रमाची एक झलक. कहते हैं ये दुनिया के रास्ते कोई मंजिल नहीं तेरे वास्ते, नाकामियों से नाकाम जोड़ा मानुष बना के जोड़ा, ऐसा किसी ने मेरा तोड़ा, करता की तरह समोरा. नहीं
स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात थेट अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यात भारत देश अजिंक्य राहील अशी सर्वत्र आशा व्यक्त होत असताना देशाला विजयी बनवण्यासाठी आता सुंदरलाल चौक येथील हॅलो कॉर्नर प्रतिष्ठान वतीने स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या स्वाक्षरी अभियानात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्वात आधी स्वाक्षरी करून देशाला विजयी होण्यासाठी आपले मत व्यक्त केले. यासोबतच शहरातील हजारो नागरिक युवक युवतींनी सुद्धा सहभाग घेतला. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मध्ये उद्या रविवारला महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक 2023 चा महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये हा सामना खेळला जाणार आहे. भारत हा सामना जिंकावा अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे आणि भारतीय टीमला विशेष शुभेच्छा देण्यासाठी आज अमरावती शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. अमरावती शहरात कॅम्प परिसरात असलेले हॅलो कॉर्नर या दुकानात भारतीय टीमला शुभेच्छा देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांच्या हस्ते हस्ताक्षर करत या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत नक्कीच जिंकेल असा विश्वास पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त करीत भारतीय क्रिकेट टीमला शुभेच्छा दिल्यात. वर्ल्ड कपच्या फायनलसाठी अमरावती शहरातील सर्व नागरिकांनी सुद्धा तयारी केलेली आहे आणि आज या ठिकाणी हॅलो कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात सिग्नेचर कॅम्पेन सुरू केला आहे आणि भारतीय टीमला विश करण्यासाठी सर्वजण जमलेले आहेत. आम्ही सुद्धा अमरावती पोलीस, शहर पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि अमरावती वासियांतर्फे मी सर्वांना भारतीय टीमला शुभेच्छा देतो की उद्याचा वर्ल्ड कप भारताचाच टीम जिंकेल अशी सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांना माहीत आहे की भारत जिंकला पाहिजे अशी सर्वांना सर्व आज या ठिकाणी विशेष देण्यासाठी आलेले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनाच्या अधिपत्याखाली दरवर्षी होत असलेली 62वी महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धा सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर पासून संत ज्ञानेश्वर नाट्यगृह अमरावती येथे रंगणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकंदर 19 केंद्रावर ही स्पर्धा एकाच दिवशी म्हणजे दिनांक 20 नोव्हेंबर पासून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे यांनी नमूद केले असून नाट्यरसिकांनी जास्तीत जास्त उपस्थिती राहावे असे आवाहन सुद्धा संचालक चौरे यांनी केले आहे. ही स्पर्धा दोन विभागामध्ये झाली. अमरावती अकोला केंद्र असे या स्पर्धेला नाव देण्यात आलं. एक वर्ष पहिले अमरावतीला सुरू होते, अमरावती संपल्याबरोबर अकोल्याला सुरू होते.
दुसऱ्या वर्षी पहिले अकोला होती मग अमरावती होती. तर यावर्षी त्या स्पर्धेचा शुभारंभ अमरावतीतून होतो आहे. अमरावती केंद्रावर एकंदर 15 नाटकं होणार आहे म्हणजे फक्त अमरावतीचे. आणि अकोला केंद्रावर अकोला बुलढाणा वाशिम तीन जिल्ह्यांचे मिळून 13 नाटकं होणार असे एकंदर 28 नाटकं होतील. आणि याच्यातून कॉमन निकाल लागणार. या निकालामध्ये येणारे सर्वप्रथम दोन नाटक अंतिम स्पर्धेत जाणार आहे. 19 केंद्रांवरून जवळपास दोन नाटकं असे 38 नाटकांची अंतिम राज्य नाट्य स्पर्धा होत असते. यापूर्वी ही स्पर्धा समाज कल्याण विभागाच्या अधिपत्याखाली करून घेतल्या जायची. परंतु असं लक्षात आलं की ही ड्युटी म्हणून ते काम करतात, हौस म्हणून काम होत नाही. आणि मग त्यानंतर ही स्पर्धा शक्य असल्यास नाट्य परिषदेच्या अंतर्गत घ्यावी किंवा नाटकाशी संबंधित जे आता स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही अशा ज्येष्ठ कलाकारांकडे कलावंतांकडे ही स्पर्धा सुरू असे शासनाने ठरवलं. आणि मागील 4-5 वर्षापासून मी आणि माझे सहकारी विशाल भाटे आम्ही दोघं मिळून ही सर्व इथे स्पर्धा आयोजित करत असतो. नमस्कार. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी 19 विविध केंद्रांवर मराठी नाट्यस्पर्धांचं आयोजन यावर्षी देखील होत आहे. यावर्षीचं हे नाट्यस्पर्धांचं 62वं वर्ष आहे. साधारणतः 5000 रंगकर्मी या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक फेरीमध्ये सहभागी होणार आहे. प्रत्येक केंद्रावरून येणारं पहिलं आणि दुसरं नाटक हे अंतिम स्पर्धेकरता निवडलं जातं आणि मग ती अंतिम स्पर्धा महाराष्ट्रातल्या कोणत्या तरी मोठ्या शहरात आयोजित होते. यावर्षी अंतिम राज्य स्पर्धा राज्य नाट्य स्पर्धा अमरावतीला द्यावी अशी आपली मागणी आहे. अमरावती केंद्रावर 20 तारखेला संत ज्ञानेश्वर नाट्यगृहामध्ये ही स्पर्धा सुरू होणार आहे. सायंकाळी 6:30 या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. आणि या उद्घाटनाच्या दरम्यान अमरावतीचे ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राध्यापक रमेश लोंढे सर यांना अमरावती नाट्य परिषदेच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाईल. अमरावती नाट्य परिषदेकडून दिला जाणारा हा 4था जीवनगौरव पुरस्कार आहे. यापूर्वी स्वर्गीय राजाभाऊ मोरे, श्री जनार्दन दातार आणि श्री एकनाथ खोडपे या ज्येष्ठ रंगकर्मींना हा पुरस्कार दिला गेला होता. या पुरस्कारासोबतच अमरावतीहून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीवर मध्यवर्तीला अविरोध निवडून गेल्याबद्दल अमरावती शाखेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांचा देखील सत्कार आयोजित केला जाणार आहे. अमरावती केंद्रावर 15 नाटकांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सर्व रसिकांना या स्पर्धेचा शासकीय समन्वयक म्हणून मी विनंती करेन की या स्पर्धेचा जरूर लाभ घ्यावा आणि वेळेवर न चुकता 7:00 सोमवार दिनांक 20 तारखेपासून तर 5 डिसेंबरपर्यंत रोज नाटकांचा आस्वाद घ्यायला यावा. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरजी मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे यांनी देखील सगळ्या स्पर्धकांना सगळ्या रसिकांना आवाहन केलं आहे की स्पर्धेचा जरूर जरूर लाभ घ्या. धन्यवाद. उर्दू सेपी ज्युबिली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पॅराडाईस कॉलनी अमरावती येथे सेफिया चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिक्षक, वकील संघ, मनपा कर्मचारी, रेल्वे विभाग तसेच MR संघ मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहे. सेफिया चॅम्पियनशिप ट्रॉफीचे क्रिकेट सामने 16 नोव्हेंबरपासून झाले असून 19 व 20 नोव्हेंबरपर्यंत खेळले जाणार आहे. यामध्ये वकील संघ, मनपा कर्मचारी, रेल्वे विभाग तसेच MR यांचे संघ सहभागी होणार आहेत. हे क्रिकेटचे सामने दिवस रात्र 17 फ्लड लाईटमध्ये खेळवल्या जात आहेत. यामध्ये शिक्षकांच्या 10 संघांचा समावेश आहे. सामने लीग कम नॉक आउट पद्धतीने खेळल्या जात असून विजेता व उपविजेता संघांना ट्रॉफीसह प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाची राशी प्रदान करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध शहरातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. नमस्कार, मैं असरार अहमद, पर्यवेक्षक उर्दू सैफी जुबली हायस्कूल अमरावती.
यहाँ जो क्रिकेट का टूर्नामेंट आप देख रहे हैं, ये सैफिया चैंपियन ट्रॉफी सीजन 2, जिसमें टीचर्स और अदर डिपार्टमेंट्स के कर्मचारी हिस्सा लेंगे। और ये टूर्नामेंट जो यहाँ पर शुरू है, ये इस कैंपस के, इस इंस्टीट्यूशन के डायरेक्टर डॉक्टर इरफान अहमद खान साहब की परमिशन और उनके गाइडेंस में ये टूर्नामेंट लिया जा रहा है। और इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइज़र कमेटी में हमारे ही कैंपस के, हमारे इंस्टीट्यूट के मेंबर्स शामिल है, जैसे मुजीब खान सर है, अफसर सर है, जुनेद अथर सर है, उसी तरह से हमारा साथ दे रहे जेबू पठान और गुड्डू हमीद। ये टूर्नामेंट 3 दिन का टीचर्स का है और 2 दिन का अदर डिपार्टमेंट्स का है। टीचर्स में कुल 10 टीम्स है और 10 टीम्स में 110 प्लेयर्स यानी टीचर जो है इस टूर्नामेंट को खेल रहे हैं। ये टूर्नामेंट डे नाइट है, डे में भी मतलब मैचेस हो रहे हैं और नाइट में भी यहाँ पर मैचेस हो रहे हैं। बहुत ही अच्छा यहाँ पर मतलब माहौल है टूर्नामेंट्स का, लोग भी जो है इसको देखने के लिए बहुत ज़्यादा तादाद में यहाँ पर मौजूद है। मैं इस कैंपस के, इस इंस्टीट्यूशन के डायरेक्टर डॉक्टर इरफान अहमद खान सर का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज़ करने का हमें परमिशन दी। और इस टूर्नामेंट को कामयाब करने के लिए जिन लोगों ने हमारा सपोर्ट किया, मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। मैं भारतीय टीम को मुबारकबाद पेश करता हूँ कि भारतीय टीम ने 2023 क्रिकेट विश्व कप में फाइनल में जगह बनाई। बहुत बेहतरीन परफॉर्मेंस रहा भारतीय टीम का। उसी के साथ साथ मैं यहाँ पे जो टीचर्स का टूर्नामेंट चल रहा है सैफिया चैंपियन ट्रॉफी, इसके ऑर्गेनाइज़र अलहाज डॉक्टर इरफान खान सर, गुड्डू हमीद सर, असरार सर, मुजीब सर, इनको भी मुबारकबाद पेश करता हूँ कि इन्होंने इतना अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया। महाराष्ट्र के कोने कोने से यहाँ पर टीचर खेलने के लिए आए हैं, बम्बई, रायगढ़, रत्नागिरी, बालापुर, यहाँ से टीचर्स आए हुए हैं। और ये बहुत ज़बरदस्त इवेंट होता है यहाँ पर। आईपीएल पैटर्न में टीचर्स की बोलियाँ लगाई जाती है, टीचर्स और टीचर्स को 10 टीमों में डिवाइड किया जाता है और वो 10 टीमों को 2 ग्रुप में बांटा जाता है। उसके लीग मैचेस होते हैं जैसे आईपीएल में होता है। टीचर्स के सबसे बड़े टूर्नामेंट में से एक टूर्नामेंट है ये। मैं मुबारकबाद पेश करता हूँ फिर से अलहाज डॉक्टर इरफान खान सर, गुड्डू हमीद सर और असरार सर, इन्होंने सैफिया चैंपियन ट्रॉफी को बहुत अच्छी तरीके से ऑर्गेनाइज़ किया है और सैफिया चैंपियन ट्रॉफी को महाराष्ट्र के बड़े टूर्नामेंट के अंदर सैफिया चैंपियन ट्रॉफी का समावेश हुआ है, यानी कि सैफिया चैंपियन ट्रॉफी का शुमार हुआ है। पूरे महाराष्ट्र का सबसे बड़ा टूर्नामेंट होता है ये टीचर्स का सैफिया चैंपियन ट्रॉफी। धन्यवाद। मी मुजीब खान, उर्दू साहिबी जुबली हायस्कूल ग्रंथपाल आणि आमच्या या संस्थेच्या मुख्याध्यापक आणि डायरेक्टर यांच्यातर्फे हा या उर्दू सैफी चॅम्पियन्स ट्रॉफी चे आयोजन करण्यात येत आहे। हे दुसरे वर्ष आहे, पहिले वर्षसुद्धा येथे अशाच प्रकारे सामने रंगले होते आणि यावर्षीसुद्धा सर्व शिक्षकांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपलं फिटनेस कायम ठेवण्यासाठी आणि आपसात एकोपा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात येत आहे। आणि या स्पर्धांमध्ये 10 संघ नॉकआउट, लीग कम नॉकआउट या पद्धतीने हे सामने होत आहेत आणि सामन्यांचा भरपूर आनंद शिक्षक वृंद आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी तसेच प्रेक्षकसुद्धा घेत आहेत। आणि या सामन्यांना यशस्वी करण्यासाठी आमच्या ज्या टीमने प्रयत्न केले आहेत त्यामध्ये विशेषतः आमच्या शाळेचे पर्यवेक्षक श्री अशरार अहमद सर, जेबू पठाण, गुड्डू हमीद, अफसर सर आणि जुनेद अथार सर, या सर्वांचे मी मनापासून
अभिनंदन करतो आणि ही स्पर्धा यापुढे सुद्धा अशाच प्रकारे यशस्वीरित्या आयोजित करण्याचे आमचा मानस आहे आणि त्याला शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्याबद्दल सर्व शिक्षकांचे, खेळाडूंचे आणि सामन्यामध्ये ज्यांनी जे टीम ओनर्स आहेत त्या टीम ओनरचे मी त्यांना पुन्हा त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देतो। धन्यवाद। मैं गुड्डू हमीद। ये जो टूर्नामेंट है सैफिया चैम्पियन ट्रॉफी सीज़न 2, यहाँ पर हमने 10 टीम्स लिए ऑक्शन थ्रो। 110 खिलाड़ियों का यहाँ पर सिलेक्शन हुआ और ये टूर्नामेंट डे नाइट टूर्नामेंट है और यूट्यूब लाइव है। सदर स्पर्धेचे आयोजन सेफी कॅम्पसचे डायरेक्टर डॉक्टर इरफान अहमद खान यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक असरार अहमद, जुबिन खान, अफसर खान, जेब आलम खान, गुड्डू हमीद, जुबेन अतहर यांच्या नियोजनबद्ध उपक्रमातून करण्यात आले आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांती नंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग बांधकामाला अनेक वर्ष होऊन गेली असतानाही रहाटगाव चौकात असलेला उडान पूल डोकेदुखी ठरत आहे। याच रस्त्यावर काही अंतरावर सर्वात मोठे बिझीलँड, सिटीलँड, कापड मार्केट असताना याच अर्धवट कामामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला। अनेकदा निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष झाल्याने रहाटगावातील नागरिक सह कपडे व्यापारी त्रस्त झाले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याला जोडणारा मार्ग, या मार्गावर रहाटगाववरून जाणारा उडान पूल, ज्याला एक्सप्रेस हायवे म्हणतात, या एक्सप्रेस हायवेचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं। 2021 या एक्सप्रेस हायवेचं भूमिपूजन झालं होतं, परंतु आजपर्यंत एक्सप्रेस हायवेच निर्माण झाला नाही आणि या रस्त्यावर इतकी वर्दळ आहे की रोज इथे अपघात घडत आहे। या अपघातामध्ये कित्येक लोकांचे मृत्यू झाले आणि कित्येक लोक जखमी झाले, कित्येक लोकांच्या गाड्यांचे नुकसान झाले। या रस्त्यावर मोठे वाहन, विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याचा सर्वात मोठा असा व्यवसाय स्थळ सिटीलँड जाणारा हा मार्ग आहे, परंतु या मार्गावर रहाटगावपासून ब्रिज निर्माण सुरू आहे, परंतु ही निर्माण आतापर्यंत पूर्ण न झाल्याने लोकांना त्रास भोगावे लागत आहे। माझा नाव नितेश अंबोरे। काय आपल्या प्रतिक्रिया, हे जे रहाटगावचा जे मार्ग आहे आणि 2021 सुरू झाला होता एक्सप्रेस हायवे, परंतु आतापर्यंत 3 वर्ष झाले कम्प्लीट नाही झालं, काय म्हणणं आहे? मध्ये चालू झालेलं काम व्यवस्थित काम चालू नाही आहे, डायव्हर्शन दिलेलं नाही आहे, रॉंग साईडला गाड्या जातात, ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळं नागरिकांना त्रास होत आहे। तर लवकरात लवकर काम पूर्ण झालं पाहिजे आणि रेग्युलर झालं पाहिजे असं मला वाटते। आणि बोर्ड वगैरे पण लावलेलं नाही आहे, कोणता मार्ग कुठे नाही, डायव्हर्शन पण व्यवस्थित दिलं नाही, रॉंग साईडला गाड्या जातात, त्यामुळं दुर्घटना खूप वाढलेल्या आहे। आणि असं वाटते की लवकरात लवकर काम झालेलं पाहिजे, त्यामुळे नागरिकांना पण त्रास होणार नाही, बाकी आरबीआयने दखल घ्यावी। रहाटगाव वासियांना सुद्धा या रोडच्या आणि या ब्रिजच्या निर्माणासाठी निवेदन दिले, परंतु आतापर्यंत ही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। या मार्गावर रात्रीच्या वेळेस अनेक वाहन एक दुसऱ्याला भेटतात, परंतु सांगणार तरी कोणाला? कलकत्ता मार्ग जोडणारा हा मार्ग असून आणि हा मार्ग दूरपर्यंत जातोय, इथे मोठ्या दुर्घटना घडत आहे। इथे लवकरात लवकर या मार्गाचा आणि पुलाचं बांधकाम होणे गरजेचे आहे। अमरावती जाने वाला रहाटगाव मार्ग
जहाँ से नागपुर से लेकर अमरावती तक हजारों गाड़ियाँ प्रतिदिन आती है। आपको बता दें कि राहट गांव से जो फ्लाईओवर बनने जा रहे जिसे एक्सप्रेस हाईवे कहते हैं, इसका 2021 में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा यहाँ पर भूमि पूजन किया गया था। 2021 से लेकर 2023 तक के ये काम प्रलंबित पड़ा है। यहाँ पर आने जाने वाले जो लोग हैं वे इस समस्या से जूझ रहे हैं। आपको बता दें कि यह मार्ग राहट गांव से होते हुए अमरावती प्रवेश करता है, साथ ही यह अकोला भी प्रवेश करता है। यहाँ पर जो फ्लाईओवर बन रहा है इसका 2021 में निर्माण कार्य शुरू हुआ था, परंतु अब तक ये निर्माण कार्य शुरू नहीं होने से यहाँ पर सैकड़ों दुर्घटना हो चुकी है। अब तक जानकारी के अनुसार यहाँ 5 से 6 लोगों की दुर्घटना मौत हो चुकी है, जबकि 25 से 30 लोग दुर्घटना में घायल हो चुकी है। यह एक्सप्रेस हाईवे का निर्माण जल्द से जल्द करने की मांग यहाँ पर हो रही है। यहाँ पर दिन का आप समय देख रहे हैं कि लगातार गाड़ियों की कतारबद्ध तरीके से एक के पीछे एक आ रही है, परंतु यहाँ पर रात के समय गाड़ियाँ यहाँ पर दुर्घटनाग्रस्त होती है, आने जाने वाले लोग संभ्रमित होते हैं। तत्काल यह मार्ग का नूतनीकरण, यह मार्ग का फ्लाईओवर का निर्माण कार्य पूर्ण करने की मांग हो रही है। मैं कैमरामैन मोनी के साथ हितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती। अमरावती दर्यापूर मार्गावरील खोलापूर बस स्टॉप येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत असल्यामुळे खोलापूर येथील बस स्टॉपवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बस थांब असून सुद्धा थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। त्यामुळे राज्य परिवहन मंडळाकडून सर्वच बसेसला थांबा देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ऐन दिवाळीच्या काळातच प्रवाशांचे बेहाल, अनेक प्रवाशांना दुसऱ्या बसेसची तासन तास बसची वाट पाहत बसावे लागत आहे। राज्य परिवहन मंडळाच्या काही बसेस बस स्टॉप पासून काही अंतरावर बस थांबवित असल्याने प्रवाशांना स्वतःचा जीव धोक्यात घालून बसचे पाठलाग करावे लागत आहे। त्यामुळे खोलापूर येथील बस स्टॉपवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बस थांबा असून सुद्धा थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। त्यामुळे राज्य परिवहन मंडळाकडून सर्वच बसेसला थांबा देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अमरावतीच्या मेळघाट परिसरातील चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष देऊन नराधमाने वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली। या प्रकरणी पीडित मुलीकडून चिखलदरा पोलिसात तक्रार देण्यात आली। पोलिसांनी पोस्को अंतर्गत 19 वर्षीय आरोपी राजेश काजदेकर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे। या संदर्भात चिखलदरा पोलीस तपास करीत आहे। मागील 7 वर्षापासून दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्यामार्फत सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांच्या सन्मानार्थ भाऊबीज सोहळा, शुभमंगल कार्यालय दर्यापूर आणि अचलपूर तालुक्यातील शेकडो बहिणींच्या उपस्थितीत पार पडला। जिल्हा परिषद आरोग्य व वित्त सभापती आमदार बळवंत वानखडे यांच्या माध्यमातून असताना दर्यापूर मतदारसंघातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांच्या सन्मानार्थ 7 वर्षा अगोदर दर्यापूर आणि अंजनगाव सुजी येथे स्वतंत्र भाऊबीज सोहळा आयोजित करण्यात येतो। मागील काही वर्षापासून अविरतपणे समाजाच्या तळागाळातील सर्वसामान्य घटकापर्यंत कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांच्या कामाची दखल घेऊन सख्या भावाप्रमाणे साडीचोळी तसेच पुरणपोळीचा पाहुणचाराचा भाऊबीज सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साजरा झाला। बळवंत भाऊंची भाऊबीज आहे म्हणून आपले सर्व कार्य पूर्ण करून मोठ्या आपुलकीने अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर या भाऊबीज सोहळ्यात सहभागी झाल्या। या भाऊबीज सोहळ्यात अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांनी आमदार बळवंत वानखडे त्यांच्यासाठी केलेले कार्य तसेच त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा अतिशय भावनिक होऊन व्यक्त केला। कोणाचा जीव वाचून तर कोणाचा संसार वाचून, कोणाचे जळालेले घर बांधून पुन्हा आधार देणाऱ्या रक्ताच्या नात्यापेक्षा महत्त्वाचा भाऊ मिळाल्याचे भावना दोन्ही तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांनी व्यक्त केल्या। तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांची भाऊबीज साजरी करून त्यांचा आधार कायम राहण्याचे आश्वासन आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले। सामाजिक बांधिलकी जपत गेल्या काही वर्षापासून हा भाऊबीजचा सोहळा हा मी साजरा करत आहोत। यात माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर भगिनी या जो समाजाभिमुख काम करतात, समाजात राहून आपला जीव पणाला लावून काम करतात, त्याच्या प्रित्यर्थ मी हा
भावी सोळा घेत असतो तो दरवर्षी चालू आहे आणि याच्यात कुठलं राजकारण नाही किंवा कुठलं हे नाही. एक सामाजिक बांधिलकी, एक भाऊ बहिणीचं नातं या म्हणून मी हा भावी सोळा साजरा करत असतो. अकोट तालुका सहकारी सुतगिरणीचे कामगार रखडलेल्या वेतनाच्या प्रश्नी आक्रमक पवित्र्यात उतरले आहेत. मागील 25 वर्षापासून कामगारांना वेतनाची हक्काची रक्कम मिळत नसल्याने लढा देत आहे. 17 नोव्हेंबर रोजी कामगारांनी अकोट तालुका सहकारी सुतगिरणी समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी अकोला, उपविभागीय अधिकारी अकोट यांना दिला होता. त्यामुळे अशा धास्तावलेल्या कामगारांचे सामूहिक आत्मदहन टाळण्यासाठी अकोट शहर पोलिसांचा बंदोबस्त होता. सुतगिरणीच्या कामगारांना हक्काची रक्कम मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक परवड सुरू असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वेतनाचा मुद्दा गांभीर्याने विचारात घेऊन सुतगिरणीच्या गेटसमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलाच नाही. खासदार आमदार यांच्यासह कोणत्याही लोकप्रतिनिधी सुतगिरणी कामगाराच्या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत नाही. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामगारांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की अकोट शहरामधील व परिसरातील जवळपास 665 कामगार आताही हक्काची पगाराची रक्कम मिळावी या मागणीसाठी लढा देत आहेत. यापूर्वी देखील 1 मे 2024 रोजी गिरणी कामगारांनी जल आंदोलन करून इशारा दिला होता. मात्र कामगार वेतनाबाबत कायदेशीर सल्ला मसलत करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते, परंतु आश्वासनाची पूर्तता केली नाही. आतापर्यंत उपायुक्त कार्यालयाकडून कोणताही निर्णय घेतलेला नाही असा आरोप गिरणी कामगारांचा आहे. मी नामदेव हाडोळे, कामगार असोसिएशन अध्यक्ष. आज रोजी जे मीटिंग झालेली आहे ते 14-85 साठी आणि जे आपल्या इथं हजेरी दिलेली आहे ते AR मॅडम यांनी आणि त्यांनी सर्व कामगारांना आश्वासन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या सर्व कामगारांचं आयुक्तालयाशी बोलून व सर्व वरिष्ठ नेत्याशी बोलून चर्चा करून आम्ही कामगारांचे देणे करू. 25 वर्षापासून कामगारांचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि गेल्या वर्षात आमचा मिल विकत घेतलेला आहे आणि आम्हाला पैसे देणारा मालक सापडला आहे आणि तो आम्हाला फिरवत आहे आणि त्याच्याकरता त्या आमच्या हक्काचा पैसा मिळण्याकरता आज आम्ही इथं सुतगिरणीच्या गेट नंबर 1 ठिय्या आंदोलन ठरवलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या हक्काचा पैसा मिळाव यासाठी AR मॅडम आणि संजय तपन कोल्हे साहेब यांनी मध्यस्थी करून कामगार आयुक्तांसोबत एक संयुक्त मीटिंग ठेवून आमचा प्रश्न पुढे ढकलण्यासाठी एक संयुक्त मीटिंग आयोजित केली आणि 1 महिन्याच्या आत ती मीटिंग होणार आहे आणि आमचा प्रश्न सॉल्व होईल अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो. मी शालिनी यशवंत दुसेकर ह्या स्पिनिंग मिलमध्ये 6/5/92 अकाउंट सेक्शनला कार्यरत होती. 1998 स्पिनिंग मिल बंद पडली, त्यामुळे 25 वर्षाचा हा जो लढा आहे हा आता 2022 ही स्पिनिंग मिल राधा दीपक मंत्री यांना विक्री केल्यामुळे त्यातही 4 आहे पण हे नाव सर्वात प्रथम येते म्हणून त्यांचं नाव घेत आहे, त्यांना विक्री केलेली आहे. परंतु आमचे जे कामगार कर्मचारी यांचे 14.85 लाख रुपये घेणं आहे ते अद्याप पावतं आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही आज तारीख 17/11/2023 इथे सुतगिरणीच्या गेट क्रमांक 1 सर्व आमचे कामगार बंधू, महिला, भगिनी सर्वांनी आम्ही येऊन इथे ठिय्या आंदोलन करत होतो. परंतु AR मॅडम आणि आमचे ठाणेदार कोल्हे सर यांनी या आंदोलनाला स्थगिती याकरिता दिलेली आहे की आयुक्त कार्यालयातून आमच्या AR मॅडम यांना कॉल आला आणि त्यांनी सांगितले की आयुक्त कार्यालयातून आयुक्त साहेब आणि आमचे 12 प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लावल्यानंतर आमचा जो पगाराचा मुद्दा आहे 14.85 लाख रुपयांचा तो आम्हाला ते मिळवून देतीलच ह्या त्यांच्या आश्वासनावर आजचं हे आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नव्हतो परंतु त्यांच्या आदेशाचं पालन करत, कारण सकाळपासून पोलीस प्रशासनानं आम्हाला जी मदत केली त्या मदतीला आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. त्यामुळे त्यांचे कोल्हे साहेबांचे आणि सर्व म्हणजे AR मॅडम पण आल्या परंतु मंत्री साहेब आले नाहीत म्हणून या आंदोलनाला आम्ही तात्पुरती त्यांच्या आश्वासनावर स्थगिती देत आहोत.
त्यामुळे नाईलाजाने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे कामगारांचे स्पष्ट म्हणणे आहे. जिल्हा निबंधक कार्यालयाचे अधिकारी विटणकर यांनी एका महिन्याच्या आत व्यापारी व कामगार प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले. सुतगिरणीच्या कामगारांना हक्काची रक्कम मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक परवड सुरू असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे असा इशारा देण्यात आला होता. त्यावर आज जवळपास 400 कामगार यांनी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठिय्या दिला होता. कामगार आक्रमक झाले होते. शहर ठाणेदार तपन कोल्हे कामगार यांची समजूत काढून आत्मदहन न करण्यापासून परावृत्त केले. यावेळी नामदेव हाडोळे, अरुण काकड, विलास कोकाटे, रवी बघेले, किशोर भगत, शिवलाल खराटे, प्रभुदास केदार, राजू मेंढे, मनोज देशमुख खनके, राजू पोटे, विजय चंदन, अनिल बाठे आडे, अनिल मस्करे, दुसेकर मॅडम, गावंडे मॅडम, शीला ताठे यांच्यासह गिरणी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्ही वर सुद्धा बघू शकता. यामध्ये चॅनल नंबर 73 फास्टवे 256 सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यातच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत.